पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद तसंच जिल्हा ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोरडे यांनी यंत्रणेचं प्रात्यक्षिक दाखवलं. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विद्युल्लता कोरे, मंद्रूपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे, मंद्रूपच्या सरपंच कलावती खंदारे, विस्तार अधिकारी बी सी पाटील, मंद्रूपचे पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांची उपस्थिती होती. मंद्रूप पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांसाठी व सर्व नागरिकांसाठी एक टोल फ्री नंबर सुरू केला गेला आहे, 1800-270-3600. आपत्तीग्रस्त नागरिकाने त्या टोल फ्री नंबरवरती कॉल केल्यानंतर त्याचा आवाज काही क्षणांमध्ये तत्काळ गावातील सर्व नागरिकांना तसेच आमच्या पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफला त्याच क्षणी ऐकायला जात असल्यामुळं घटनाग्रस्त नागरिकांना 2 मिनिटांपेक्षा कमी वेळेमध्ये मदत मिळण्याची हमी या यंत्रणेद्वारे सर्व नागरिकांना मिळणार आहे. पुढील 48 तासांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा या सर्व भागामध्ये चालू होईल अशी ग्वाही सर्व सरपंचांनी दिली आहे. आग, चोरी, दरोडा, बिबट्याचा हल्ला, महापूर, पिसाळीला कुत्रा गावात येणं, महिलांची छेडखानी, मंगळसूत्र चोरी, लहान मुलं हरवणं किंवा पळून नेण्याचे प्रकार, विषारी सर्पदंश, पिसाळीला कुत्र्याचा हल्ला, पुणे विहिरीत पडणं, महापूर, भूकंप, आकाशातले वीज कोसळणं अशा 1-2 घटनांमध्ये नागरिक या यंत्रणेचा वापर करू शकतात. सदर कार्यशाळेसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख श्री वर्दे साहेब होते, यांची टीम आज या ठिकाणी आली होती. सदर कार्यक्रमासाठी मंजूर पुरुषांनी यादीतील सर्व गावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. अशा मंदूर पुरुषांच्या गावातील सर्व ठिकाणी निमंत्रित लोक जे सर्व या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमामध्ये श्रीमान गोरडे साहेब यांनी जी काही ग्राम सुरक्षा यंत्रणा आहे ही कशा पद्धतीने कार्य करते आणि त्याचा कशा पद्धतीने जनतेला उपयोग होतो याबद्दलचं अत्यंत उत्तम असं मार्गदर्शन आमच्या सर्व या लोकांना केलेलं आहे आणि सर्व लोकांना ते अगदी चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे.